भिवंडी येथील टेंभिवली परिसरात कोळशाचा ट्रक रिकामा करत असताना झालेल्या अपघातात तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे ट्रॉलीचा शॉकअप तुटल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे ज्यानंतर घरातील सर्व सदस्य कोळशाच्या खाली आले घरातील इतर सदस्य सुदैवाने बचावले मात्र तीनही मुलींचा याखाली दबून मृत्यू झाला आहे या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे बलाराम वळवी हे आपल्या गवताच्या झोपडीमध्ये आपल्या कुटुंबांसह झोपले होते दरम्यान घराशेजारी वीट भट्टीसाठी लागणारा कोळसा उतरवण्याचे काम सुरू होते वळवी यांनी हा कोळसा उतरवण्यासाठी अनेक वेळा विरोध केला होता मात्र तरीही हा कोळसा घराशेजारीच उतरवण्यात येत होता दरम्यान अचानक या कंटेनरचा शॉकअप तुटल्याने अपघात झाला आणि कोळसा थेट वळवी यांच्या झोपडीवर पडला या दुर्घटनेत वळवी कुटुंब कोळशाखाली गाडले गेले घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी कोळशाच्या ढिगाऱ्याखालून सर्वांना बाहेर काढले मात्र या दुर्घटनेत तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे माहितीनुसार या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त लोकांतर्फे कंटेनरची तोडफोड करण्यात आली सध्या भिवंडी तालुका पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर चालकाला पोलिसांनी अटक केली असून भट्टी मालक ट्रक मालक त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे या घटनेचा पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत